या बातमीचे प्रायोजक आहेत ममता रेडिमेंट सोलापूर. रिलायन्स पेट्रोल पंप चौरस्ता उमरगाच्या पाठीमागील शेतशिवारात बंद पडलेल्या कुक्कुटपालन शेडमध्ये अवैधरित्या गुटखा तयार करून साठा करून विक्री व्यवसाय करतायत अशी माहिती मिळाल्यानं वरिष्ठांना माहिती देऊन उपविभागीय पोलीस अधिकारी बरकते साहेब उमरगा पोलीस ठाण्याचे प्रभारी निरीक्षक पारेकर कासार माने हवलदार घोळसगाव बोईने मारेकर गायकवाड खतीब पोलीस नाईक सय्यद कावळे राऊत कांबळे उमरे मुळे मते भोरे सगर सोनटक्के बिराजदार व दोन पंच असे मिळून नमूद ठिकाणी छापा टाकून सदर ठिकाणावरून गुटखा तयार करणारे 9 मिक्सर मशीन गुटखा तयार करण्यासाठी लागणारी सुपारी जर्दा कात सुगंधी तंबाखू तर पॅकिंग केलेला गोवा गुटखा माल वाहतुकीसाठी वापरलेलं वाहन टेम्पो ट्रक MH 13 CU 5126 असा एकूण 48,45,500 रुपये किमतीचा मुद्देमाल मिळून आल्यानं तो जप्त करून आरोपी नामे बसवराज दिलीप बिराजदार वयवर्ष 29 याच्या विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आलाय. सदरची कामगिरी पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी अप्पर पोलीस अधीक्षक नवनीत कावत यांच्या मार्गदर्शनाखाली उपविभागीय पोलीस अधिकारी बरकते उमरगा पोलीस ठाण्याचे प्रभारी निरीक्षक पारेकर कासार महाराष्ट्र पोलीस उपनिरीक्षक माने हवलदार घोळसगाव बोईने मारेकर गायकवाड खतीब पोलीस नाईक सय्यद कावळे राऊत कांबळे अंमलदार उमरे मुळे मते भोरे सगर सोनटक्के बिराजदार यांच्या पथकानं पार पडली आहे. उमरगा हद्दीमध्ये एक गुटखाचा फॅक्टरी चालू होता असं माहिती भेटले होते. आमचं SDPO रमेश बरकते आणि थानेदार पारेकर ह्यांनी त्यांच्या टीमने जाऊन तिथं चेक केले रेड केले त्याचं तिथं आम्हाला बरेचसे रॉ मटेरियल्स भेटले गुटखा तयार करण्याचं रॉ मटेरियल आणि फायनल प्रॉडक्ट गुटखाचं प्रॉडक्ट पण भेटले. गोवा गुटखा म्हणून एक ब्रँडमध्ये बरेचसे पुडी आम्हाला भेटले. रॉ मटेरियलमध्ये खास करून आम्ही चौकशी केल्यानंतर हे रॉ मटेरियल सुपारी तंबाखू जर्दा हे हैदराबादवरून सप्लाय होत होते आणि हे सगळं मिक्सिंग करायला मशीन्स आहे एक खास करून 9 मशीन आणि एक जुना मशीन पण आहे आणि ते मिक्सिंग करून नंतर ते पुडीमध्ये पॅक करतात आणि ते सगळं पुडी झाल्यानंतर एक मोठं पॅकिंग पण होते तिथून ट्रान्सपोर्टेशन पण करतात. एक ट्रक पण आम्हाला भेटलेला आहे टाटा आयसर. खास करून आम्हाला असं माहिती भेटले की इथून उमरगा चौरस्त्यापासून हायवेमध्ये 1.5 किलोमीटरमध्ये एक शेतीमध्ये हे चालू होतं फॅक्टरी आणि इथून काही माल कर्नाटकमध्ये पण जाते तेलंगणा आणि महाराष्ट्रामध्ये बीड असं जिल्ह्यामध्ये जाते असं माहिती भेटलेलं आहे. आम्ही एक आरोपीला अटक केलेली आहे. मेन 2 पार्टनर आहे आणि त्यांचं नाव आहे संजय नागनाथ येलापुरे आणि बसवराज दिलीप बिराजदार हे 2 आरोपी मुख्य आरोपी आहे आणि मेन एक आरोपी आम्हाला भेटलेले दुसरा आरोपी ऍक्च्युली हॉस्पिटलमध्ये आहे ते जेव्हा डिस्चार्ज होतील तेव्हा त्यांना आम्ही अटक करू. ताज्या बातम्या पाहण्यासाठी प्राईम महाराष्ट्र न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा.